हे जुन्नर तालुक्याचा सुपुत्र आहे, आपला बिबट्या प्रवण क्षेत्र आहे। बिबट्याचा आणि मानवाचा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो। आता तर बिबट्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि म्हणून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्याच बदल्यात आपल्या तालुक्याचं पर्यटन क्षेत्र होण्यासाठी बिबट सफारी जुन्नरला व्हावी ही माझी पण इच्छा आहे ना, अनेकांची इच्छा आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस, BJP ते सगळं जाऊन द्या, ते आणि मी राजकीय विरोधक आहे हे पण जाऊन द्या, पण जुन्नर तालुक्याचं सर्वसामान्य नागरिकाला जर विचारलं तो म्हणणार होऊन द्या, पण त्याच्यातली सत्यता काय आहे ती मांडायची नाही आणि त्याच्यातून फक्त बदनाम करत राहायचं याला काही अर्थ नाही। त्याची सत्यता काय आहे मी तुम्हाला दाखवतो, सांगतो। याच्यामध्ये माझ्याकडं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं पत्र आलेलं आहे, त्याच्यामध्ये क्लिअर कट असं लिहिलं आहे, जुन्नर वन विभागामध्ये मानव बिबट संघर्षाची समस्या आहे। जुन्नर वन विभागामध्ये ऊस, केळी, डाळिंब अशा दीर्घकालीन बागायती क्षेत्र बिबट्याच्या अधिवास बनले आहेत। मानव बिबट संघर्ष असलेल्या गावांमध्ये गस्त घालणे, जनतेचे प्रबोधन करणे, माणिकडो बिबट निवारा केंद्र बिबट्यांची क्षमता वाढविणे बाबतची कारवाई करण्यात आलेली आहे व येते आहे। मानव बिबट संघर्ष कमी होण्यासाठी दृष्टीने माननीय मंत्री वने यांच्या अध्यक्षतेखाली 3 मे 2016 रोजी मुंबई येथे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांची बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार बिबट्यांचा नागरी क्षेत्रातील अस्तित्वावर नियंत्रण आणण्यासाठी बिबट सफारी निर्मितीसाठी मौजे आंबेगावन तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। या संदर्भात माननीय सचिव वने यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार सद्यस्थितीतील एनवायरो सेफ कन्सल्टंट सोलापूर या संस्थेमार्फत सदर परिसरात बिबट सफारीची निर्मिती करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे व त्याबाबत तपशीलवार आराखडे तयार करणे यासाठी लागणाऱ्या 1.5 कोटी इतक्या खर्चाचा प्रस्ताव पुणे वनवृत्त कार्यालयाकडे प्राप्त झालेला आहे। माननीय आमदार श्री शरददादा सोनवणे जुन्नर विधानसभा मतदारसंघ यांनी बिबट सफारी निर्मिती करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे व त्याबाबतचे तपशीलवार आराखडे तयार करणे यांच्यामार्फत 1.5 कोटी इतके अनुदान CSR निधीमधून पुणे वनवृत्तास लवकरात लवकर उपलब्ध होण्यास विनंती करण्यात आलेली आहे। तसेच बागायती क्षेत्रातील बिबट्यांच्या वर्तणुकीवर शास्त्रोक्त संशोधन करून उपाययोजना करण्यासाठी या कार्यालयाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। अद्याप पर्यंत कोणतीही मंजुरी या कार्यालयास प्राप्त झालेली नाही असं वन विभागाचं पत्र आहे। याचा अर्थ असा होतो की 2016 साली वनमंत्री यांच्याकडे ती मीटिंग झाली, त्याच्यामध्ये चर्चा झाली की आपलं असं असं करायचं आहे आणि त्यानंतर आंबेगावनला करायचं असं त्याच्यामध्ये चर्चा झाली। तदनंतर फॉरेस्ट विभागाचे सेक्रेटरी श्रीयुत खारगे आणि एम्पॅनल आर्किटेक्ट अशफाक अहमद यांनी संयुक्तिकरित्या आंबेगावन साईटची व्हिजिट केली आणि ती व्हिजिट केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट असा आहे की तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार आहे, डोंगर आहे, खूप स्टीप स्लोप्स आहे, म्हणून तिथे सफारी करणं संयुक्तिक होणार नाही। कारण तिथे सफारी जर करायची असेल तर बिबट्या दिसणे किंवा तिथं सफारीसाठी लागणारे सपाटीची जाग अशी सपाटीची जागा नसल्यामुळे तिथे सफारी होऊ शकत नाही असा त्यांचा रिपोर्ट आहे। आणि मग त्यानंतर मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी जी ही कन्सल्टन्सी नेमली होती तेव्हा ते म्हटले एनवायरो सेफ कन्सल्टंट सोलापूर यांनी आजपर्यंत एकही सफारीचं काम केलेलं नाही, ते छोटे रिहॅबिलिटेशन सेंटर किंवा एखादं केंद्र फॉरेस्टचं ते काम करतात, म्हणून त्यांच्याकडं काम देण्याचा हेतू काय हा एक पहिला आहे। 1.5 कोटी रुपये त्यांना जर DPR तयार करण्यासाठी जर द्यायचा होता तर 1.5 कोटी रुपये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी
मे 2016 पासून तर ऑक्टोबर 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 3-3.5 वर्ष का नाही दिले पैसे? दिले असते तर निदान प्रोजेक्ट रिपोर्ट तरी तयार झाला असता, पण त्याचा कागदावर असं चौकन सुद्धा काढला नाही, रेखोट्या सुटल्या ओढल्या नाही, प्रोजेक्ट नाही, म्हणून बिबट सफारी गेली 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 ही जी बतावणी करण्याचा जो प्रकार आहे हा अत्यंत चुकीचा आहे। पण करायचं तर काही नाही, खोटी अफवा करून नुसतं बदनाम करायचंय, हे धंदे आता थांबवा। ह्या सगळ्या गोष्टी काही झालं तरी वावड्या उठवायचं जे काम झाल्या मी जे तुम्हाला सांगितले, मी तर असंच म्हणेन की खोटं बोलण्याची जर ऑलिम्पिक स्पर्धा जर भरवली तर संपूर्ण जगामध्ये एक नंबर बक्षीस कोणाला जर मिळेल तर ते आदरणीय शरददादा सोनून यायला मिळेल, अशा प्रकारची भावना माझी आणि तालुक्यातल्या जनतेची झालेली आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।